फुगणं, पोट जड होणं, खाल्ल्यानंतर कोरडे ढेकर येणं अशा प्रकारच्या तक्रारी या खूप पेशंटमध्ये दिसतात. अनेक पेशंटमध्ये या तक्रारी दिसत असल्या तरी सुद्धा याची कारणं मात्र पेशंटनुसार बदलतात आणि जर कारणं बदलली तर साहजिकच ट्रीटमेंटमध्ये सुद्धा बदल करायला लागतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये पोट फुगण्याची काय वेगवेगळी कारणं आहेत ते आपण बघणार आहोत. तर सुरुवात करूया आजच्या विषयाला. आता जास्त प्रमाणात गॅसेस होण्याची नेमकी काय काय कारणं असू शकतात त्याच्याकडे आपण वळूया. ही कारणं साधारणतः आपल्याला चार भागांमध्ये बघायची आहेत. पहिली गोष्ट म्हणजे काही विशिष्ट अन्न पदार्थ खाल्ले की त्याच्यामुळे गॅसेस होतात. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने जेवताय याच्यावर सुद्धा तुम्हाला गॅसेस होणार की नाही हे अवलंबून असतं. तिसरी गोष्ट म्हणजे असणाऱ्या काही ठराविक सवयी आणि चौथी गोष्ट म्हणजे काही आजारच अशा प्रकारचे असतात की ज्याच्यामध्ये ठराविक अन्न पदार्थ पचवायला त्रास होत असल्यामुळे या लोकांना जास्त प्रमाणात गॅसेस तयार होतात. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे काही विशिष्ट अन्न पदार्थ ज्याच्यामुळे जास्त प्रमाणात गॅसेस तयार होतात. गॅस निर्माण करणाऱ्या पदार्थांमध्ये आयुर्वेद असं सांगतं की कषाय रसाचे म्हणजे तुरट चवीचे जे पदार्थ असतात ते विष्टंभ निर्माण करणारे म्हणजे पोट साफ होत नाही तुरट चवीच्या पदार्थांनी आणि त्याच्यामुळे म्हणूनच जास्त प्रमाणात गॅसेसचा त्रास होतो. मग याच्यामध्ये सगळ्यात पहिला नंबर जो लागतो तो कडधान्यांचा. कडधान्यांमध्ये चवळी, चणे, पावटे, वाटाणे, छोले, राजमा अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. ही कडधान्य जी असतात ही तुरट असतात आणि पचायला जड सुद्धा असतात. त्यामुळे जी लोक जास्त वेळेला कडधान्य खातात त्यांना गॅसेसचा त्रास हा जास्त प्रमाणात होतो. बरेच लोक हल्ली वजन कमी करायचं म्हणून फक्त मोड आलेली कडधान्य न शिजवता खातात. जर कडधान्य शिजवलेली नसतील तर त्याच्याने गॅस निर्माण होण्याची प्रवृत्ती ही अजून वाढते. त्यामुळे जर तुम्हाला पण अशी सवय असेल तर कडधान्यांचं प्रमाण कमी करण्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. यात सुद्धा महत्वाची गोष्ट अशी की मूग, मटकी अशा प्रकारची जी छोटी कडधान्य असतात त्यांच्याने तुलनेने कमी प्रमाणात गॅसेस होतात. तर चवळी, चणे, पावटे, वाटाणे, छोले यासारखी जी मोठी कडधान्य असतात त्यांच्यामुळे जास्त प्रमाणात गॅस तयार होतात. या बरोबरच तुरट चवीची असणारी काही फळं असतात, मग कवठाचं फळ असेल, जांभळाचं फळ असेल, फणस असेल अशा प्रकारची जी फळं असतात ती खाल्ल्यामुळे सुद्धा तुम्हाला गॅसेसचा त्रास हा जास्त प्रमाणामध्ये जाणवतो. आता पुढच्या मुद्द्याकडे आपण वळूया, ते म्हणजे पचायला जड असणारे जे पदार्थ असतात ते पदार्थ तुमच्या जठरामध्ये जास्त वेळ पडून राहतात आणि त्याच्यामुळे ते गॅस निर्माण करतात. मग ज्या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणामध्ये साखर आहे किंवा ज्या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणामध्ये फॅट्स आहेत अशा पदार्थांमुळे जास्त प्रमाणात गॅस तयार होतो. मग याच्यामध्ये तळलेले पदार्थ असतात, मग त्याच्यामध्ये पुरी असेल, त्याच्यामध्ये वेफर्स असतील, त्याच्यानंतर समोसा असेल, कचोरी असेल, वडापाव असेल, थोडक्यात फास्टफूड मधल्या जेवढ्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये जास्त प्रमाणात साखर असते, मीठ असते आणि सोबत ते तळलेले सुद्धा असतात. त्यामुळे ते पचायला जड असतात, त्यामुळे जास्त प्रमाणात गॅस तयार होतो. या बरोबरच दूध आणि दुधापासून बनणारे जे पदार्थ असतात त्याच्यामुळे सुद्धा जास्त प्रमाणात गॅसेस तयार होतात. दुधामध्ये एक प्रकारची साखर असते ज्याला लॅक्टोज असं म्हणतात आणि हे साखर जसजसं आपलं वय वाढत जातं तसं हे साखर पचवण्यासाठी आवश्यक असणारं लॅक्टेज नावाचं जे एन्झाईम असतं त्याची शरीरामध्ये कमतरता निर्माण व्हायला लागते आणि त्याच्यामुळे गॅसेसचा त्रास हा जास्त प्रमाणात होतो. विशेषतः जर तुम्ही दूध आटवून तयार केलेले पदार्थ खाल्ले, म्हणजे जर तुम्ही आईस्क्रीम खाल्लं, तुम्ही कुल्फी खाल्ली किंवा तुम्ही पनीर खाल्लं, खव्याचे पदार्थ, बंगाली मिठाई अशा प्रकारचे जर पदार्थ खाल्लेत तर तुम्हाला गॅसेसचा त्रास हा जास्त प्रमाणात जाणवतो. आणि असं जर तुम्हाला जाणवत असेल तर दूध पिण्याचं प्रमाण कमी करणं किंवा दूध हे विशिष्ट पद्धतीने घेणं हा त्याच्यावरचा महत्वाचा उपाय आहे. पचायला जड असणाऱ्या अन्न पदार्थांचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला साहजिकच आपल्याला नॉनव्हेजचा विचार करायला लागतो. नॉनव्हेज असणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी असतात या पचायला जड असतात, त्यामुळे त्या पोटामध्ये जास्त वेळ थांबतात. या बरोबरच त्या नॉनव्हेजमध्ये फायबर नसल्यामुळे त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन सुद्धा होतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेला नॉनव्हेजचं पचन होत असतं त्यावेळेला पोटामध्ये मोठ्या प्रमाणात मिथेन नावाचा गॅस तयार होत असतो आणि या मिथेन गॅसला दुर्गंधी असते. त्यामुळे जर तुम्ही जास्त प्रमाणात नॉनव्हेज खात असाल
तर दुर्गंधित अशा स्वरूपाचा वायू किंवा दुर्गंधित गॅसेस होण्याचा त्रास तुम्हाला जास्त प्रमाणात होऊ शकतो. म्हणून नॉनव्हेजचं प्रमाण सुद्धा तुम्ही आटोक्यात आणलं पाहिजे, ते कमीत कमी ठेवलं पाहिजे. पुढची गोष्ट आहे ते म्हणजे कोरडे अन्न पदार्थ खाणं. धकाधकीच्या जीवनामध्ये खायला पुरेसा वेळ मिळत नाही म्हणून बरेच जणांचा कोरडं खाण्यावर भर असतो. मग पाव असेल, ब्रेड असेल, चुरमुरे असतील, फरसाण असेल, चणे असतील, अशा प्रकारचे गोष्टी लोक येता जाता खाण्यासाठी म्हणून त्याचा वापर करत असतात. पण अशा प्रकारचे कोरडे अन्न पदार्थ खाल्ल्यामुळे सुद्धा जास्त प्रमाणात गॅसेस होतात. बऱ्याच जणांना फ्रीजमधलं थंड पाणी पिणं, शिळे पदार्थ फ्रीजमधनं काढून तसेच खाणं अशा प्रकारची सवय असते. आयुर्वेद असं सांगतो की ज्या गोष्टी थंड असतात आणि ज्या गोष्टी कोरडे असतात त्याच्यामुळे वात दोष हा वाढत असतो. आणि त्यामुळे जर थंड पाणी पिणं, फ्रीजमधले पदार्थ शिळे काढून तसेच्या तसे खाणं अशी जर सवय असेल तर याच्यामुळे सुद्धा तुम्हाला गॅसेसचा त्रास होऊ शकतो. याबरोबरच कलिंगड आहे किंवा सफरचंद आहे यासारखी असणारी जी फळं आहेत यांच्यामध्ये असणारा फायबर्स किंवा यांच्यामध्ये असणारा जे फ्रुक्टोज आहे याच्यामुळे सुद्धा जास्त प्रमाणात गॅसेस तयार होत असतात. या ठिकाणी आणखी एका गोष्टीविषयी सांगायला पाहिजे आणि ते आहे हाय फ्रुक्टोज कॉर्न शुगर, म्हणजेच मक्यापासून बनवली जाणारी साखर. ही मक्यापासून बनवली जाणारी ही साखर जी असते ही अनेक गोष्टींमध्ये म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्डीजमध्ये ती असते. या बरोबरच जे आपण वेगवेगळे ज्युसेस रेडी टू ड्रिंक अशा प्रकारचे घेत असतो या ज्युसेसमध्ये सुद्धा ही साखर असते. आणि ही साखर याच्यामध्ये सुद्धा असणाऱ्या फ्रुक्टोजच्या मोठ्या प्रमाणामुळे याच्यामुळे गॅसेस होतात. या बरोबरच एकंदर मका ही गोष्टच अशी आहे की जी खाण्यासाठी योग्य नाहीये. या विषयावर आम्ही अगोदर सुद्धा एक व्हिडिओ केलेला होता आणि तो जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही चॅनलमध्ये सर्च करू शकता. त्याची लिंक तुम्हाला खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळून जाईल. तुम्ही काय खाता याच्याबरोबरच तुम्ही ते कशा पद्धतीने खाता या गोष्टीला सुद्धा खूप महत्व असतं. हल्ली बरेच जण असं अभिमानाने सांगतात की आम्ही एवढे बिझी असतो की आम्हाला जेवायला सुद्धा वेळ नसतो. मग ज्या वेळेला वेळ कमी असतो अशा वेळेला साहजिकच माणूस काय करतो की भराभर जेवतो. ज्या वेळेला तुम्ही भराभर जेवता अशा वेळेला काय होतं की तुम्ही गरजेपेक्षा जास्त अन्न हे कमी वेळामध्ये पोटात अक्षरशः ढकलत असता, त्यामुळे ते तीन अन्न नीट पचत नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला गॅसेस होण्याची जी तक्रार आहे ती वाढू शकते. या बरोबरच हल्ली जेवणामध्ये वेळ वाया जाऊ नये म्हणून मीटिंग विथ लंच असा प्रकार सुद्धा अनेक ठिकाणी बघायला मिळतो. मित्रांनो, ज्या वेळेला आपण अशा पद्धतीने बोलत असताना गप्पा मारताना जेवतो त्यावेळेला अनावश्यक अशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हवा ही आपल्या पोटात जात असते ज्याला एरोफेजिया असं म्हणतात. आणि ही अनावश्यक हवा पोटामध्ये गेल्यानंतर सुद्धा तुमचा पोटामध्ये गॅसेस जास्त प्रमाणात गेल्यामुळे तुम्हाला गॅसेसचा त्रास हा जास्त प्रमाणात जाणवतो. त्यामुळे भराभर जेवणं आणि याबरोबरच गप्पा मारत मारत जेवणं या दोन्ही गोष्टी सुद्धा आपण निश्चितपणे टाळल्या पाहिजेत. आता आपण तिसऱ्या मुद्द्याकडे येऊया, ते म्हणजे काही विशिष्ट सवयी. काही काही जणांना खूप जास्त प्रमाणामध्ये च्युइंगम खाण्याची सवय असते. या च्युइंगम मध्ये असणारी जी साखर आहे ती बऱ्याचदा सॉर्बिटॉल असते किंवा फ्रुक्टोज नावाची साखर असते आणि ही साखर सुद्धा ज्या वेळेला पचते त्यावेळेला त्याच्यामुळे जास्त प्रमाणामध्ये गॅसेस तयार होतात. या बरोबरच ज्या वेळेला आपण सारखं च्युइंगम खाण्याच्या निमित्ताने तोंडाची हालचाल करत राहतो तर आपण कळत नकळत हवा गिळत असतो आणि ही हवा पोटात जाते आणि त्याच्यामुळे सुद्धा गॅसेसचा त्रास हा जास्त प्रमाणात होतो. आपल्याकडे च्युइंगम खाण्याचं प्रमाण कमी असलं तरी सुद्धा पान असेल, गुटखा असेल, तंबाखू असेल हे खाणाऱ्या लोकांची संख्या काही कमी नाहीये आणि याच्यामुळे सुद्धा तुम्हाला ऍसिडिटीचा सुद्धा त्रास होईल आणि याबरोबरच तुमच्या पोटामध्ये गॅस सुद्धा जास्त प्रमाणात तयार होईल. या सगळ्यात महत्वाच्या एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे, तो म्हणजे सुपारीचा. सुपारी जी असते ही आयुर्वेदानुसार कषाय रसात्मक म्हणजे तुरट चवीची असते आणि आपण बघितलं की तुरट चवीचे पदार्थ हे जास्त प्रमाणात गॅस निर्माण करतात. त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने जर सुपारी खाण्याची सवय असेल तर ती सवय तुम्ही आजच बंद करा, तरच तुमचा गॅसेसचा त्रास हा कमी होणार आहे. आणि शेवटचा आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे काही जणांना एरिएटेड ड्रिंक्स किंवा सॉफ्ट ड्रिंक्स पिण्याची सवय असते. या सॉफ्ट ड्रिंक्समध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साइड हा गॅस असतो आणि हा गॅस, हा वाईट असणारा गॅस हा तुम्ही अनावश्यक पोटामध्ये ढकलत राहतात
आणि त्याच्यानंतर ढेकर काढण्यात अनेक लोकांना मजा वाटते, पण याच्यामुळे पोटाला इरिटेशन निर्माण होऊन यांना अशा लोकांमध्ये जास्त प्रमाणात गॅसेस होण्याची प्रवृत्ती निर्माण होऊ शकते. काही आजार अशा पद्धतीचे असतात की ज्याच्यामध्ये तुमच्या पोटामध्ये नॉर्मल प्रमाणात गॅसेस जरी असतील तरी सुद्धा गॅसेसचा त्रास तुम्हाला जाणवत असतो. यातले दोन महत्वाचे आजार म्हणजे नॉन अल्सर डिस्पेप्सिया आणि आयबीएस म्हणजेच इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. या आजारांचे जे पेशंट असतात यांची पचन संस्था ही हळवी किंवा जास्त सेन्सिटिव्ह झालेली असते आणि त्यामुळे पोटात नॉर्मल प्रमाणात गॅसेस असले तरी सुद्धा पोट जड झालेलं आहे किंवा पोटात खूप गॅसेस आहेत असं या लोकांना वाटत राहतं. या बरोबरच जर तुमच्या पित्ताशयामध्ये खडे असतील म्हणजे तुम्हाला गॉलस्टोनचा त्रास असेल तर तळलेलं आणि पचायला जड असलेला अशा प्रकारचा आहार घेतला तर तुमचं पोट जड होतं, तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये ढेकर येतात. तिसरी गोष्ट जी बऱ्याचदा डायबिटिक पेशंटमध्ये दिसते त्या आजाराला म्हणतात गॅस्ट्रोपरेसिस. गॅस्ट्रोपरेसिस या आजारामध्ये जठरामध्ये बराच वेळ अन्न साठून राहतं आणि जर एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी खूप जास्त वेळ साचून राहिली तर ती कुचते आणि त्याच्यातनं गॅसेस तयार होतात. त्यामुळेच ज्या लोकांना गॅस्ट्रोपरेसिसचा त्रास असतो त्यांना सुद्धा सारखे ढेकर येणं, मळमळण्यासारखं वाटणं अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं कारण आहे ते म्हणजे कॉन्स्टिपेशन. मित्रांनो, जर तुमचं पोट साफ होत नसेल तर साहजिकच तुमचा मळ हा आतड्यामध्ये साठून राहतो आणि याचं एक बॅक प्रेशर क्रिएट होतं ज्याच्यामुळे तुमचं पोट हे सातत्याने जड राहतं आणि त्याबरोबरच तुम्हाला अस्वस्थ सुद्धा वाटतं. या व्हिडिओमध्ये आपण पोट गच्च होणं, पोट फुगणं याची काय वेगवेगळी कारणं असू शकतात ती बघितली. आता याच्यानंतर पोट फुगणं याच्यासाठी साधे सोपे घरगुती उपाय काय करायचे हे तुम्हाला ऐकायचं असेल पण ते आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. दरम्यान आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत निरामय आयुष्यासाठी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.